नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सध्या विदर्भात आहे आज बुलटाणा जिल्ह्यात कार्यकारिणीच्या सभेत जयंत पाटलांनी आढावा घेतला यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जयंत पाटलांच्या मत्तीला आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं खडसे म्हणाले मला गेल्या अनेक वर्षाच्या संघटना चालवण्याचा अनुभव आहे एकोप्यानं राहिलं तर पक्ष वाढतो एकमेकांचं पाय ओढण्यात अर्थ नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक चांगले पदाधिकारी थांबलेत कोविड मुळे त्यांना विलंब झाला असला तरी लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल बुलढाणा जिल्ह्याची सामाजिकरित्या राजकीयरित्या मला चांगली माहिती आहे पक्ष कुठे कमकुवत आहे कुठं बलाढ्य आहे याची मला जाण आहे त्यामुळे जिथं आपण कमकुवा आहोत तिथं लक्ष केंद्रित करायला हवं केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेत त्यांच्या विरोधात जनमानसाला सोबत घेऊन आंदोलन करायला हवं महाविकास आघाडी चांगलंच काम करते सरकार आपलं असलं तरी लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा शासन दरबारी दाद मागा आपले नेते खासदार शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखे मार्गदर्शक आपल्याकडे आपण एक जुटीनं पक्ष वाढवण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम हाती घेऊ असं आव्हान खडसे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केला ब्युरो रिपोर्ट तीचा जागर